आज निषेध करायची आमची काही गरज नव्हती, परंतु 5 तारखेला वणीमध्ये या मागचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराव दळीत, त्या तिथे आमदार संजीव रेड्डी आणि सुधीर माळी व्यापारी भाजप आघाडीचे जे हे होते उपाध्यक्ष, त्यांनी एका प्रसंगी प्रचार करायला जो उद्घाटन होता म्हणा किंवा सभा असन, त्या सभेमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की ह्या कुणबी जातीबद्दल फार वाईट शब्द त्यांनी प्रयोग केला आणि त्या कुणबी जातीले जसं 500 रुपये विकले जातात बा कुणबी, आणि हे समजा एखादा जसा तो शब्द आपण इथे उपस्थित नाही करायला पाहिजे, किंवा कुत्रा जसा एखाद्या खांबावर लघवी करतो तसं हे कुणबी कुत्रे आहेत बा, असं अशा प्रकारचं विधान केलं आणि अतिशय खेदजनक, कुणबी समाजाबद्दल खेदजनक आहे, म्हणून आम्ही तो निषेध करण्यासाठी काल पत्रपरिषद घेतली. आज मूक आंदोलन इथे बसलो आम्ही आणि आमचा निषेध जो आहे तो आज नोंदवला. समोर समजा या बाबतीत भारतीय जनता पार्टीनं काही कुठे कारवाई केली नाही तर आमचा समोरचा टप्पा आंदोलनाचा राहील आणि हे आंदोलन तीव्र रूपात आम्ही समोर. तुमची मागणी काय आहे? निषेध करून म्हणजे समजा आलं तुम्ही निवडणुकीचं माध्यम आहे, त्या कुणबी समाजाचं नाव घेता, कोणी कोणत्या समाजाचं नाव घेते, पण समाज समाजाला विभागून तुम्ही करणार काय? समाज विभागल्यानंतर जातीय दंगली निर्माण होतील, जातीय अत्याचार निर्माण होईल, आणि समजा तुम्हाला फायदा होत असेल त्याच्यापासून ते होय, पण आमच्या समाजाबद्दल जो हे आहे आम्हाला अभिमान आहे जातीबद्दल, तो अभिमान आमचा सगळ्या कुणब्यात दुखावला जाणार आहे आणि दुखावल्यानंतर निश्चितच कोणताही समाज असो त्याचा भावना दुखावल्या तर तो रस्त्यावर आल्याशिवाय उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. मागणी आमची मागणी आहे का असं वाचावीर यांचे कोणाची असन कोणत्याही पक्षाची असो त्यांनी या वाचावीरांना थांबवलं पाहिजे. आमचाच समाज नाही, कुणबी असो, OBC असो, SC असो, ST असो, जे काही समाज याबद्दल कुठल्याही समाजाबद्दल या लोकांनी बोलू नये वाईट भाषेत. वणी येथील जे साळी आहेत त्यांनी माननीय माजी मंत्री हंसराज अहिर आणि तिथले आत्ता जे प्रचारामध्ये जे आमदार आहेत त्यांच्यासमोर त्यांनी कुणबी समाजाला त्यांनी घाणेरड्या पद्धतीने त्यांनी शिव्या दिलेल्या आहे आणि त्याच्यामुळे तिथेच असलेल्या एका व्यक्तीने जेव्हा त्याच्यावर आक्षेप घेतला त्यावेळेला त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की ह्या व्यक्तीला या साळी जो आहे त्यांनी ज्या आमच्या कुणबी समाजाला त्यांनी आज जे शिव्या दिलेल्या आहेत घाणेरड्या पद्धतीच्या तर त्याचा तर निषेध आम्ही करतोच आहे, त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल व्हायला पाहिजे. आणि आज इथले प्रदेशाध्यक्ष जे आहेत बावनकुळे आणि तसंच उपमुख्यमंत्री यांनीसुद्धा ह्या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांनीसुद्धा माफी मागायला पाहिजे आणि हंसराज अहिर जे आहे ते स्वतः OBC या संघटनेचे ते अध्यक्ष काहीतरी राहिलेले आहेत तर त्यांनीसुद्धा ह्या याच्यात आपला त्या पक्ष याचा राजीनामा द्यायला पाहिजे. कारण आज असं आहे की हा OBC जो समाज आहे OBC समाजामध्येच हा कुणबी हा एक घटक आहे, कारण कलम आपल्याला माहिती आहे की कलम राज्यघटनेने कलम 341 आम्हाला ही आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की OBC समाजाचा हा सरळ सरळ अपमान केलेला आहे. आज आम्ही इथे जे आंदोलन करत आहे कुणबी समाजाला जे अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलेलं आहे आणि आमच्या कुणबी समाजाचा जो अवमान केलेला आहे या निषेधार्थ आम्ही इथे सर्व संविधान चौकामध्ये जमा झालेलो आहोत. मला असं वाटते की कुठल्याही जाती समाजाला कुणीही अशा भाषेत बोलू नये, कारण सर्व जाती समभाव पंथ सर्व एक आहे आणि मला असं वाटते की मानव ही आपली जात आहे आणि मानवता आपला धर्म आहे. यावर जर प्रत्येकानं चाललं तर जाती जातीवर बोलायचा कुठलाही विषय येत नाही, पण BJP काही कार्यकर्त्यांनी आपली पातळी सोडून ह्या सगळ्या गोष्टीला पुढे गेलेले आहे. मतदान किंवा राजकीय स्वार्थासाठी असं कोणीही करू नये असं मला वाटते. आम्ही कुणबी समाजाच्या या सर्व मोमेंटमध्ये कधीही राजकारणमध्ये आणत नाही, तसंच राजकारणांनी कुणबी संघटनेला कुठेही मध्ये आणू नये असं आम्हाला वाटते. कारण आम्ही हा 27% इथे कुणबी आहो आणि आमचा ग्रामीणमध्ये पूर्ण बसलेला OBC कुणबी आहे. OBC समाजातल्या म्हणजे OBC प्रवर्गातल्या एका जातीचं हे आंदोलन आहे कुणबी जातीचं,
आणि जे भाजपच्या एका नेत्यांनी कुणब्यांबद्दल जे अभद्र शब्द वापर केला आहे त्याचा तर पहिले आम्ही कुणबी म्हणून कुणबी बांधव सर्व जाहीर निषेध करतो. आणि इलेक्शनच्या तोंडावर म्हणजे भाजप सरकार जेव्हापासून या राज्यामध्ये आलं यांनी जातीजातीमध्ये तर म्हणजे देशाच्या पातळीपासून तर महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत यांनी जातीजातीचे राजकारण केलेलं आहे. आणि आज कुणबी मराठा वाद यांनीच पेटवला बीजेपीवाल्यांनी, त्यानंतर आता कुणब्यांबद्दल अशी अभद्र भाषा वापरून परत कुणब्यांमध्ये अनरेस्ट क्रिएट करायचा. आणि इलेक्शनच्या तोंडावर बहुसंख्य असलेला हा जो कुणबी संख्या आहे आणि त्यातल्या त्यात ओबीसीच्या भोवताल जेव्हा राजकारण फिरून राहिलं आहे तशा याच्यामध्ये कुठेतरी कुणबी जातीला डिवचणे असा प्रकार जो भाजप नेत्यांनी केला तो अत्यंत निंदनीय आहे. आणि अशा याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे सर्वे सर्वा आहे किंवा बावनकुळे जे सर्वे सर्वा आहे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचे, तर ह्या सर्वांनी कुणबी समाजाची जाहीर माफी मागावी. आणि भाजपमध्ये जेवढेही कुणबी आहे त्या सर्व कुणब्यांना मी विनंती करते की यावेळी तरी तुम्ही भाजपला साथ देऊ नका. आणि भाजप कदाचित तुम्हाला भविष्यात तुमची जागा अशाच प्रकारे दाखवतील, त्यामुळे भाजपचा पूर्णपणे बहिष्कार या राज्यातून महाविकास आघाडीच्या मार्फत. आणि कुणबी समाजसुद्धा महाविकास आघाडीसोबत राहून या भाजपचा बहिष्कार करेल आणि एक चांगलं सरकार या राज्याला देते.